कारण भारतीय जनता पक्षाला आणि गोपी पडळकरला देखील माहिती आहे की आपण पवारसाहेबांवरती टीका केल्याशिवाय आणि तीसुद्धा खालच्या पातळीवरती टीका केल्याशिवाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये कुठलंही स्थान नाही. आणि गोपी पडळकर जर एका बापाचा असेल तर त्यांनी जाहीर करावं की मी अमक्या अमक्या तारखेला पुण्यामध्ये येत आहोत, आपण आम्ही त्याचं स्वागत करायला तयार आहोत. दैवतावरती गोपीचंद पडळकरांनी टीका केली म्हणून त्यांना राग आला, पण या दैवतावर छगन भुजबळांनी, धनंजय मुंडेंनी टीका केली जी ती टीका करणं त्यांना शोभत नव्हती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर दोन्ही शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गट हे चांगले संतापलेले आहे. याविरोधात अजित पवार गटाच्या वतीनं आज बालगंधर्व येथे मोठं आंदोलन करण्यात आलं आणि गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. याच विषयावर, या टीकेवर बोलण्यासाठी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश अन्न काकडे माझ्यासोबत आहेत. कसं बघताय पडळकरांच्या वक्तव्याकडे? नाही, या गोपी पडळकरच्या वक्तव्याला फारसं महत्त्व द्यावं असं आम्हाला वाटत नाही. खरं म्हटलं तर ते एक भारतीय जनता पक्षाचं पिल्लू आहे. भारतीय जनता पक्ष स्वतःला सुसंस्कृत पक्ष म्हणून समजतो, RSSच्या मुशीमध्ये वाढलेला पक्ष म्हणतो, RSSची विचारधारा सांगतो, आणि दुसरीकडे मात्र गोपीचंद पडळकरांसारख्या हीन माणसाला प्रोत्साहित करतो की तू पवारसाहेबांबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य कर. कारण भारतीय जनता पक्षाला आणि गोपी पडळकरला देखील माहिती आहे की आपण पवारसाहेबांवरती टीका केल्याशिवाय आणि तीसुद्धा खालच्या पातळीवरती टीका केल्याशिवाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये कुठलंही स्थान नाही, आणि ते स्थान मिळवण्यासाठी, टिकवण्यासाठी अशा पद्धतीचे ते वक्तव्य करतात. यापूर्वी पवार कुटुंबियांवरती त्यांनी अनेक वेळेला टीका केलेली आहे. त्या टीकेची फारशी दखल घेणं आम्हाला काही योग्य वाटत नाही, कारण त्याच्या टीकेमुळे महाराष्ट्रातील जनतेवरती काही परिणाम होत नाहीत. उलट भारतीय जनता पक्षाची संस्कृती आणि गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य हे लोकांना समजतं. आज अजित पवार गटांकडून कणखर भूमिका घेण्यात आलेली आहे. एका बाजूला अजित पवारांवर टीका झाली की त्यानंतर त्यांनी बालगंधर्व इथे आज मोठं आंदोलन केलं आणि मित्रपक्षाच्या आमदाराच्या विरोधात निषेध नोंदवलेला आहे. नाही, ती जरूर त्याही अशा पद्धतीची भूमिका घ्यायला हवी होती. आमची तीच भूमिका आहे. आम्ही देखील गोपी पडळकरचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आज गणेशोत्सवाचे दिवस आहे होते, मी देखील अहमदनगरला होतो आणि बाकीचे कार्यकर्ते हे गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये गुंतले असल्यामुळे आज आम्ही रस्त्यावरती उतरलो नाही. कारण आज आपण पाहिलं की पुणे शहरामध्ये गेल्या 3-4 दिवसामध्ये वाहतुकीचा प्रश्न अतिशय जटिल झाला आहे, आणि त्या परिस्थितीमध्ये पोलिसांचं त्या तिकडचं लक्ष डायव्हर्ट करून आंदोलनामध्ये करावं हे आम्हाला यथोचित वाटलं नाही. 1-2 दिवसानंतर शांत झाल्यानंतर या गोपी पडळकरच्या विरुद्ध केवळ आंदोलन नाही, यानंतर गोपी पडळकर पुण्यामध्ये कधी येतो आहे हे आम्ही वाट पाहतो आहे. आणि गोपी पडळकर जर एका बापाचा असेल तर त्यांनी जाहीर करावं की मी अमक्या अमक्या तारखेला पुण्यामध्ये येत आहोत, आपण आम्ही त्याचं स्वागत करायला तयार आहोत. आज शरद पवारांवर आणि सुप्रिया सुळे, अजित पवार म्हणजे पवार कुटुंबियावरच टीका केली. दोन्ही गट एकत्र येऊन जर आंदोलन केलं असतं तर जरा एक वेगळं चित्र दिसलं असतं. नाही, एक लक्षात घ्या, आमचं तर दैवत आदरणीय पवारसाहेब आहेत. अजित पवारांच्या गटाचं देखील म्हणणं पवारसाहेब आमचं दैवत आहे, पण या दैवतावरती गोपीचंद पडळकरांनी टीका केली म्हणून त्यांना राग आला, पण या दैवतावर छगन भुजबळांनी, धनंजय मुंडेंनी टीका केली जी ती टीका करणं त्यांना शोभत नव्हती. त्यावेळेला मात्र या अजित पवार दादांच्या अजितदादांच्या गटाने कुठे ब्र बाहेर काढला नाही. त्यावेळेला स्वतः त्यांनी त्यांचा निषेध करायला हवा होता, त्यांना अशा पद्धतीने बोलू नये अशा प्रकारची समज द्यायला हवी होती. त्याच्यामुळे अर्थात हा त्यांचा प्रश्न आहे, कोणावरती टीका केल्यानंतर आंदोलन करायचं आणि कोणावरती नाही. आम्ही मात्र अशा पद्धतीचं कोणी राजकारण करणार असेल, खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करणार असेल, त्याच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने उभं राहू. गोपी पडळकरला फार महत्त्व देणं, मीडियानेसुद्धा त्याची फारशी दखल घ्यावी असं मला वाटत नाही. नक्कीच. तर हे होते अंकुश नाना काकडे ज्यांनी की आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केलेली आहे. गोपीचंद पडळकरांचा तीव्र शब्दामध्ये त्यांनी निषेध नोंदवलेला आहे. पडळकर हे पुण्यात आल्यानंतर त्यांना धडा शिकवणार असाही त्यांना एक इशारा
या निमित्ताने त्यांनी दिलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.